डाकयार्ड स्थित बाबू गेनो इमारत दुर्घटना मामले में बोईवाड़ा कोर्ट ने बीएमसी आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त मनीषका मैस्कर, मोहन अड़तानी और राजीव जलोटा को कोर्ट में हाजिर होने के लिए समन भेजा है। इन्हें आगामी 12 जनवरी 2015 के दिन कोर्ट में हाजिर होना होगा। बीएमसी प्रशासन ने इन आयुक्तों पर मामले को नजरअंदाज करने का आरोप लगाया है। अगर इस मामले पर ध्यान दिया होता तो बड़ा हादसा होने से टल सकता था। इमारत गिरने से 61 लोगों की मौत हो गई थी और 35 लोग जख्मी हो गए थे। मनपा ने इन लोगों पर 304 आईपीसी की धारा के तहत मनुष्य हत्या का मामला दर्ज किया है। इसकी जानकारी कामगार नेता शरद यादव और वरिष्ठ वकील एसटी मरकंडे ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी। लोकांनी निष्क्रियतेचा गुन्हा केला। सागवेकरांचा रिपोर्ट असताना बिल्डिंग वॅकेट करायला पाहिजे होती आणि जीवित आणि वाचवायला पाहिजे होती। जीवित आणि वाचली नाही म्हणून 304 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर लागलाय। सदोष मनुष्यवध म्हणजे मागाशी मी डिस्कस केलं, मर्डर नाही, पण तुम्ही निष्क्रियता दाखवता त्यामुळे माणसं मेली। बरं, 1-2 माणसं नाही, 61 माणसं मेली। म्हणजे एवढा मोठा अपघात, रेल्वे गाडी पुलावरनं खाली पडली डबा तरी झालेला नाही, एवढा मोठा अपघात झाला। त्याच्यामध्ये हे 4 अधिकारी ते जबाबदार आहेत। नंतर ते खाली कोणतरी एक टेनंट ठेवला होता, तो खोदाखोदी काहीतरी करत होता असा रिपोर्ट सागवेकरांनी पण दिलेला आहे। 12 तारखेला आम्ही समन्स जवळ 12 जानेवारी आहे, आम्ही काय करतोय, सगळ्या कागदांचे पुढे बनवतोय, ब्रीफ्स बनवावे लागतात, सगळे कागद टाकून कोर्टाच्या काही ऑर्डर्स पुरावे ते टाकून ती ब्रीफ त्यांना सर्व करायची। तर मी रावसाहेबांना सांगितलं यांना वेळ किती द्यायचा, 1 आठवडा आपण देऊ, धावपळ करायची आहे त्यांना। तर मग त्याप्रमाणे 12 जानेवारी तर आम्ही डिसेंबरच्या मध्यावधीत त्यांना देऊन टाकणार आहे कागद, किंवा डिसेंबर एंडला